मी डॉक्टर प्रवीण ननवरे येस न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार नुकतीच दिवाळी संपलेली आहे आपण सर्वांनी फराळाचा मनमुराद आनंद घेतला असेल आणि आता दिवाळीच्या सुट्ट्या देखील चालू आहेत तर आता आपण थोडंसं आरोग्याकडं वळूया आपणा सर्वांना माहिती आहे की सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि नुकतंच पावसाळा संपून थंडीची चाहूल लागलेली आहे, आहे। आताचा जो सध्याचा हा काळ आहे त्याला आम्ही डॉक्टरच्या भाषेमध्ये काल म्हणतो म्हणजे दोन्ही ऋतूच्या मधला हा काळ आहे संक्रमणाचा काळ आहे तर या काळामध्ये आपलं शरीर वातावरणात होणाऱ्या बदलाला सामोरं जात असतं आणि अचानक झालेला हा बदल शरीराला सामावून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो अचानक जर आपण या बदलासाठी सामोरं गेलो तर आपल्याला काही किरकोळ थंडीमुळे होणारे आजार जसं की सर्दी पडसं त्वचेचे काही आजार असे समस्या आपल्याला उद्भवू शकतात तर त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया आपल्या सोलापूरचे हवामान हे कोरडे म्हणजे ड्राय पद्धतीचे आहे त्यामुळं आपल्याला थोडं थंडीपासून काही समस्या उद्भवतात त्यामुळं आपण अगदी थंडीला लगेच एक्सपोजर आपलं शरीर करू नये यासाठी आपण थंडीपासून शरीराचं संरक्षण होण्यासाठी स्वेटर मफलर कान टोपी किंवा जॅकेट अशा उबदार वस्तूंचा अवश्य वापर करावा विशेषत जे शेतकरी बांधव रात्रपाळीमध्ये शेतात पिकांना पाणी देतात आणि जे कामगार रात्रपाळीमध्ये ड्युटी करतात त्यांनी रात्री आपल्या शरीराचे थंडीपासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे नाहीच तर आपल्या शरीरावर थंडीचा मारा होऊन त्वचेला भेगा पडणे त्वचेला पांढरी असे पुरळ उमटणे किंवा ओठ फाटणे अशी लक्षणे आपल्याला दिसून येतात तर यासाठी काय करावे आपण सकाळी जेव्हा आंघोळ करतो त्याला आयुर्वेदामध्ये अभ्यंग स्नान म्हणलेलं आहे तर आंघोळीच्या वेळी थोडंसं खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल अंगाला लावून जर आपण आंघोळ केली तर त्यामुळे आपली त्वचा ही मऊ मुलायम राहते आणि अशा त्वचेला थंडीपासून संरक्षण मिळण्याची ऊर्जा प्राप्त होते आणि ज्यांना अशी त्वचा उरलेली आहे त्यांनी बाजारामध्ये मॉइश्चरायझर मिळतात मॉइश्चरायझरचा वापर करावा किंवा ओठ फाटलेले असतील तर लिपकेअर मिळतं लिपकेअर आपण ओटाला लावू शकता काही लोकांना थंडीमुळं ॲलर्जी म्हणजे सर्दी होते तर अशा लोकांनी पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा आणि नाकामध्ये अनुतैल नावाचं नस्य अनुतैल नावाचा एक तेलाचा प्रकार आहे बाजारामध्ये आपल्याला मेडिकलमध्ये मिळून जाईल तर ते तेल किंवा न मिळाल्यास तुपाचे एक दोन थेंब नाकामध्ये सोडल्यास आपल्याला अलर्जीमुळं थंडीमुळं जी होणारी सर्दी आहे तिचा त्रास होणार नाही आणि जर तुम्हाला सर्दी झालीच असेल तर सितोपलादी चूर्ण मधासोबत चाटल्यास या ॲलर्जी सर्दीचा त्रास नाहीसा होण्यास मदत होते त्याहूनही जर तुमची सर्दी थांबत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा या काळामध्ये दम्याच्या पेशंटमध्ये वाढ होते म्हणजे ज्यांना पूर्वीपासून दम्याचा त्रास आहे त्या लोकांना थंडीमुळे दम्याचा त्रास हा वाढू शकतो अशा लोकांनी थंडीपासून शरीराचं संरक्षण करावे त्याचसोबत उष्ण पदार्थाचे सेवन करावे गरम पाणी पिण्यासाठी वापरावे कपडे उबदार ठेवावेत थंडीच्या या काळामध्ये शरीराची उष्णतेची गरज वाढलेली असते त्यामुळं आपल्याला भूक देखील चांगली लागते त्यामुळे आपला ला आहार हा पोषक ऊर्जा देणारा आणि प्रोटीन प्रथिनानी युक्त असा असावा त्यामुळे या दिवसामध्ये तुम्ही बाजरीची भाकरी तिळाची पोळी शेंगाचा लाडू किंवा ड्रायफ्रूटचे लाडू किंवा नुसते ड्रायफ्रूट यांचा वापर आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात करू शकता ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी मात्र आपल्या आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कमी कॅलरीज असणारा परंतु पोषक प्रथिनांनी युक्त असा आहार घ्यावा याशिवाय दूध पनीर अंडी यांचा वापर चांगल्या प्रकारे करावा त्यातून आपल्याला प्रोटीन शरीराला मिळतात जे लोक व्यायाम करणार आहेत फिटनेस कमावणार आहेत त्या लोकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल असतो कारण थंडीच्या या दिवसामध्ये शरीरातील टेस्टेस्टोरॉन या हार्मोन्सची लेवल जास्त असते आणि त्यामुळं आपल्याला जर आपण अनॅरोबिक ॲक्टिव्हिटी करत असाल व्यायाम करत असाल तर त्यापासून लवकर मसल गेन म्हणजे मांस वर्धनाचं काम होतं त्यामुळे ज्या लोकांना शरीर कमवायचं आहे त्यांच्यासाठी हा सुवर्णकाळ आहे तर तुम्ही आपल्या रनिंग सायक्लिंग आणि जिमनॅशियम या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी वाढवून तुमचा स्टॅमिना बिल्ड करू शकता तर अशा प्रकारे आपल्या शरीराची काळजी घेत व्यायामाद्वारे आणि चांगल्या आहाराद्वारे तुम्ही या थंडीच्या काळामध्ये आपली हेल्थ अतिशय चांगली आणि सदृढ करू शका त्यासाठी आतापासून तयारीला लागा धन्यवाद